शंकरवाडी निंगनूर येथील प्राथमिक जिल्हा परिषद शाळा येथील सर्व शिक्षकांनी आपल्या स्वखर्चाने लहान मोठी असे 100 झाडे विकत घेऊन शाळेच्या इमारत परिसरामध्ये वृक्षारोपण केले. उमरखेडचे प्रेम हनवते यांच्या अध्यक्षतेखाली हा वृक्षारोपणाचा कार्यक्रम पार पडला. शंकरवाडी येथील ज्येष्ठ नागरिक तसेच गावातील नागरिकांनी शाळेच्या परिसरामध्ये लागवडीचा उपक्रम राबवला. शंकरवाडी निंगनूर येथील शिक्षक यांनी आपल्या समूह स्वखर्चाने नर्सरीमधून झाडे आणून वृक्षारोपण केलं. शाळेच्या संपूर्ण परिसरात लागवड व संवर्धनही करत आम्ही आज जर वृक्ष लावले तर ते आपल्या पाल्याच्या पिढीला उपयुक्त पडेल व वृक्ष लागवड करीत राहिलो तर आमचे अनुकरणही करतील असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. या वृक्ष लागवडीला मुख्याध्यापक व्ही एन तागडे पदवीधर, शिक्षक अरुण व्ही ए बर्डे, सहशिक्षक ए एन खराटे, शाळा समिती अध्यक्ष सुदाम मुरमुरे यांच्या आदी मान्यवरांनी शाळेला भेट देऊन वृक्ष लागवड हा उपक्रमाला हातभार लावला. प्रतिनिधी मैनोदीन सोदागर सह आधार न्यूज उमरखेड. उच्च प्राथमिक मराठी शाळा शंकरवाडी येथे वृक्ष लागवड याचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. सर्वप्रथम सांगायचं म्हणजे आज आमच्या शाळेला तागडे सर, बर्डे सर व तसेच खराटे सर याच्या स्वखर्चाने यांनी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. खरंच 2 वर्षापासून पाहतो मी आमच्या तागडे सरांनी, बर्डे सरांनी, खराटे सरांनी आमच्या मुलाला शिक्षणाचा दर्जा पण चांगल्या प्रकारे दिला. शाळा आपले झाड लावगण की पाण्याची असता याने स्वतः स्वखर्चातून केली. पुन्हा गावाला सुद्धा त्रास दिला नाही, पुन्हा प्रकारचे शासनाला पण मदत मागितली नाही. मी आमच्या तागडे सराचे व खराटे सराचे आणि बर्डे सराचे आमच्या शंकरवाडी मार्फत मी याचे आभार व्यक्त करतो. आता येथून आपल्या वृक्षारोपण चालू करायची याला विनंती करतो. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखीन व्हिडिओ पाहण्यासाठी आधार न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबायला विसरू नका.